संभाग शिक्षक निर्वाचन क्षेत्र चुनाव 2023 के लिए मतदाता पंजीकरण प्रक्रिया 1 अक्टूबर से शुरू हो रही है। चुनाव विभाग ने 1 नवंबर 2022 की पात्रता तिथि के आधार पर नई मतदाता सूची तैयार करने के एक कार्यक्रम की घोषणा की है। तदनुसार योग्य शिक्षकों को चुनाव आयोग द्वारा जारी नमूना संख्या का उपयोग करना चाहिए। नागपुर संभाग शिक्षक निर्वाचन क्षेत्र की संभाग आयुक्त एवं मतदाता पंजीकरण अधिकारी विजयलक्ष्मी बिदारी ने आज यहाँ मतदाताओं से फॉर्म 19 भरने की अपील की। मतदार संघ है उसका जो आगामी येणारे जो निवडणूक है त्यासाठी आम्हाला निवडणूक आयोगाकडून आता एक पत्र आलेलं आहे ज्याच्यामुळे आम्हाला एक कार्यक्रम घ्यायची आहे जे नवीन मतदार यादी तयार करण्याचे कार्यक्रम आम्ही हाती घेणार आहे। ये शिक्षक मतदारसंघमध्ये जे 1 नवंबर 2022 जे है एक कट ऑफ डेट है तो याच्यापूर्वी जो 1 नवंबर 2022 पूर्वी जे 6 वर्षपर्यंत जो आहे त्यामध्ये 3 वर्ष तरी त्यांनी टीचर म्हणून काम केलेलं असतील आणि कमीत कमी सेकंडरी स्कूलमध्ये केलं असतील कॉलेजमध्ये केलं असतील। ये त्या शिक्षकाने आमच्याकडे फॉर्म ये जो 19 है नमुना नंबर 19 आपला जो है डिटेल्स भरून त्यांचे जो संस्थेचा जो प्रिंसिपल है वगैरह है त्यांच्याकडून प्रमाणित करून घेऊन आमच्याकडे ते ये फॉर्म सबमिट करू शकतात आणि याची प्रक्रिया उद्यापासून शुरू होतील। 1 ऑक्टोबरपासून याची नोटीस प्रसिद्धी होणार आहे आणि त्यानंतर सगळे नमुना 19 दावे व हरकती स्वीकारणे केली अंतिम दिनांक होगा 7 नोव्हेंबर। त्यावेळी 124 मतदान केंद्र होते नागपूर विभागात आणि करीब 35,000 मतदार होते आणि त्याच्यापेक्षा आमच्याकडे जास्ती पोटेन्शियल आहे। अजून जास्ती लोक ज्याच्यामध्ये जोडू शकतात आणि त्याची नोंदणी होऊ शकतात। तो ये सगळं 124 जो मतदान केंद्रमध्ये आहे त्यामध्ये 1 ऑक्टोबरपासून एक डेजिग्नेटेड ऑफिसर आमचे तहसीलदार किंवा BDO किंवा सर्कल ऑफिसर आणि एक ॲडिशनल डेजिग्नेटेड ऑफिसर दोन्हीपैकी एक त्याचे तिथे उपलब्ध असतील आपला जो फॉर्म्स आहे स्वीकारण्यासाठी। याशिवाय आमच्या पूर्ण जो प्रक्रिया या पूर्ण करायची आहे ते एक हस्तलिखित तयार करून प्रारूप मतदार याद्या 19 नोव्हेंबरला तयार होतील आणि प्रारूप मतदार यादीची प्रसिद्धी 23 नोव्हेंबरला होतील। त्यानंतर 23 नोव्हेंबरपासून 9 डिसेंबरपर्यंत दावे व हरकती स्वीकारण्याचे कालावधी असतील आणि दावे व हरकती निकाली काढण्यासाठी जो अंतिम तारीख आहे और पुरवणी यादी तयार करून छपाई करण्याके लिए 25 डिसेंबर का वेळ दिया है। तो पूर्ण जो मतदार यादी है जो नागपूर विभागाचे शिक्षक मतदार संघ के लिए है वो यादी अंतिम प्रसिद्धि होगा उसका 30 डिसेंबर को होने वाला है। तो ये जो पुढच्या 2 महिने है याच्यामध्ये आम्ही पूर्ण या निवडणुकीची जो संबंधित आणि ये मतदार यादी डीनोवो याने फ्रेश तयार करायची आहे। मतदार याद्या फक्त मागच्या वेळी आपलं नाम होता म्हणून आपण ते सोडायची नाही की मागच्या वेळी आपलं नाव आहे की 2 वर्ष 5 वर्षपूर्वी होता 10 वर्षपूर्वी होता ते विषय नाही आहे। इकडे आम्हाला फ्रेश मतदार यादी तयार करायची आहे। इसलिए आमची रिक्वेस्ट आहे सगळ्या शिक्षण संस्थांच्याकडून आणि शिक्षकांच्याकडून कडे सुद्धा की त्यांनी ये नवीन फॉर्म भरून द्यावी आणि त्याच्या नोंदणी करून घ्यावी आणि ज्यासाठी जे काही यु नो आमच्याकडून सहयोग असतील ते आम्ही देणार आहे। यामध्ये EROs पण आम्ही नियुक्त केलेला आहे इलेक्ट्रोल रजिस्ट्रेशन ऑफिसर डिव्हिजन कमिशनर आहे त्यानंतर असिस्टंट इलेक्ट्रोल रजिस्ट्रेशन ऑफिसर्स जो है सगळे कलेक्टर्स आहे। आमचे जो विभागाचे 6 जिल्हे आहे 6 कलेक्टर्स EROs केलेला आहे इलेक्ट्रोल रजिस्ट्रेशन ऑफिसर डिव्हिजन कमिशनर आहे त्यानंतर असिस्टंट इलेक्ट्रोल रजिस्ट्रेशन ऑफिसर्स जो है सगळे कलेक्टर्स आहे। आमचे जो विभागाचे 6 जिल्हे आहे 6 कलेक्टर्स EROs म्हणून काम पाहतील आणि सब डिव्हिजनल ऑफिसर्स आणि डेप्युटी कलेक्टर्स पण याच्यामध्ये नियुक्त केलेलं आहे। तो टोटली 44 याने 44 लोक आहे जो सहायक मतदान नोंदणी अधिकारी म्हणून काम करतील आणि पदनिर्देशित अधिकारी म्हणून जे मतदार केंद्रमध्ये उपस्थित असतील ते 124 लोक आहे। तो कृपया याच्या जो पूर्ण ये एकादी ये महिने में ऑक्टोबर के महिने में जितने लोगों का नोंदणी हो सकता है हम करके देंगे और उसके लिए जो प्रचार प्रसिद्धि की आवश्यकता है वो भी हमने कलेक्टर्स को बोला है कि जो शिक्षण संस्था है उनको रीच आउट करिए जो डायरेक्टर है टेक्निकल एजुकेशन के जो डायरेक्टर यू नो एजुकेशन के डायरेक्टर है इन सबसे हम लोग संपर्क करके तो जास्ती जास्ती इसका हम लोग प्रसिद्धि करने की कोशिश करेंगे। और इसमें यह है कि
ज्यांना नोंदणी करून घ्यायची आहे ते साधारणपणे त्या जागामध्ये ऑर्डिनरी रेसिडेंट राहायला पाहिजे. ते दुसरेकडे कुठे काम करत असतील टीचरच्या जागेत चालतील, पण त्यांची जो जिथे ते रेसिडेंट आहे नॉर्मली तिथे त्यांनी अर्ज करायची आहे. आणि त्यानंतर आमच्याकडून पाहिजे तर त्याचे व्हेरिफिकेशन वगैरे होतील. पण हे आहे की ते महाराष्ट्रात कुठेही काम करू शकतात, पण ते इकडे राहत असतील आणि रेग्युलरली इकडे राहत असतील तर त्यांनी इथे आमच्याकडे हे करावे. काही वेळ होऊ शकतात की 6 वर्ष कुठे दुसरीकडे अमरावतीमध्ये काम केलं असतील किंवा चंद्रपूरमध्ये काम केलं असतील किंवा गोंदियामध्ये काम केलं असतील, पण 3 वर्ष त्यांनी केलेलं आहे पूर्वी, तरीसुद्धा इकडे येऊन ते आपलं नोंदणी करू शकतात. आणि अजून काही शंका असतील हे असतील ते आपलं तहसीलदार आणि SDOs आणि कलेक्टर ऑफिसमध्ये सुद्धा त्यांचं काही निराकरण मिळवू शकतात. आमच्या ऑफिसमधून जो डेप्युटी कमिशनर आहे आशा पठाणजी कोऑर्डिनेट करेंगे, तो कुछ इश्यूज रहेगा तो हम लोग सॉर्ट आउट करके देंगे. यह जानकारी उन्होंने संभाग आयुक्त कार्यालय के हॉल में आयोजित संवाददाता सम्मेलन में दी. 1 अक्टूबर 2022 से मतदाता पंजीकरण अधिनियम 1960 की धारा 31(3) के तहत एक सार्वजनिक सूचना प्रकाशित की जाएगी. इसके साथ ही नागपुर संभाग शिक्षक निर्वाचन क्षेत्र चुनाव 2023 के लिए चुनाव प्रक्रिया शुरू हो जाएगी. मतदाता पंजीकरण अधिनियम 1960 की धारा 31(4) के तहत समाचार पत्र नोटिस का प्रथम प्रकाशन 15 अक्टूबर को होगा. दूसरी एवं अंतिम अधिसूचना 25 अक्टूबर को जारी होने के बाद दावा एवं आपत्ति प्राप्त करने की अंतिम तिथि 7 नवंबर होगी. 19 नवंबर को पांडुलिपि तैयार कर प्रोफार्मा मतदाता सूची की छपाई की जाएगी. ड्राफ्ट वोटर लिस्ट का प्रकाशन 23 नवंबर को किया जाएगा. साथ ही इस संबंध में डी दावे और आपत्तियां स्वीकार करने की अवधि 23 नवंबर से 9 दिसंबर तक होगी. दावों एवं आपत्तियों के निराकरण अनुपूरक सूची तैयार करने एवं मुद्रण की तिथि 25 दिसंबर 2022 है. मतदाता सूची का अंतिम प्रकाशन 30 दिसंबर को होगा. इस पूरी प्रक्रिया में मतदाताओं को 1 अक्टूबर 2022 से 9 दिसंबर 2022 तक दो चरणों में अपना नाम दर्ज कराने का मौका मिलेगा. इसके लिए चुनाव विभाग का फॉर्म 19 भरना अनिवार्य है. कैमरा पर्सन राजकुमार मोहर के साथ अभिषेक पांसी, BC News नागपुर.